बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. रघुराज मेटकर यांना यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार जाहीर. विटा येथील ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या वतीने यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 5,000 रुपये रोख सन्मानपत्र व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक 25 नोव्हेंबर रोजी फलटण येथील यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मेटकर यांचे रांजाई अभामाती मानदेशी बंड स्वाभिमान सिद्धयोगी गजानन सह्याद्रीच्या खोराज स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णरत्ने चैतन्याचे चांदणे नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर होमी बाबा इत्यादी पुस्तकं प्रकाशित असून त्यांची बाल साहित्यातही विपुल पुस्तके प्रकाशित आहेत. अटल भूजल योजनेत खानापूर तालुक्यातील पळशीसह 12 गावांचा समावेश. अटल भूजल योजनेत राज्यातील 1339 तर सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 92 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत खानापूर तालुक्यातील पळशीसह 12 गावे समाविष्ट आहेत. या योजनेअंतर्गत जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजनेचे तसेच ठिबक स्प्रिंकलर याबाबत काम होणार आहे. तसेच गावात पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाकडून दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पळशी येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी सरपंच संगीता जाधव ग्रामसेवक गुरव मुख्याध्यापक मोहन भोसले जालिंदर जाधव यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. उसाचे पैसे 30 नोव्हेंबरच्या आज शेतकऱ्यांना द्या अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करून तहसीलदार ऋषिकेश शेळके. विटा व परिसरातील शेतकऱ्यांची ऊस बिले यशवंत कारखान्याने थकवली असल्याने शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे व शेतकऱ्यांची तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीस कारखान्याचे शेतकी अधिकारी संजय मोहिते उपस्थित होते. यावेळी 25 नोव्हेंबर पर्यंत गार्डी नागेवाडी आणि साळशिंगे शाखेतील पैसे जमा करू असं कारखान्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र थकीत ऊस बिलेचा प्रश्न आता कायदा सुव्यवस्थेचा झाला आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत पैसे जमा करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू असा सज्जड दम तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी कारखाना प्रशासनात दिला आहे. भिकवडीतील कुमारी सानिका चाफे ची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. भिकवडी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका श्रावण चाफे हिची हिमाचल येथे होणाऱ्या 21व्या किशोर किशोरी खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खो खो महासंघाचे सहसचिव प्राध्यापक चंद्रजीत जाधव राज्य खो खो असोसिएशनचे ऍडव्होकेट गोविंद शर्मा डॉक्टर प्रशांत इनामदार संदीप तावळे यांनी सानिकाचे अभिनंदन केले. तसेच तिला शाळा मुख्याध्यापिका विद्यादेवी नलवडे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. आदर्श विद्या मंदिर मध्ये सोनी टीव्ही वरील स्वराज्य 14 मिनी तारा राणी मालिकेचे प्रमोशन. भवानी नगर विठा येथील आदर्श माध्यमिक विद्या मंदिर शाळेत आज सोनी टीव्ही वरील स्वराज्य 14 मिनी तारा राणी या मालिकेचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता.
तर या प्रमोशनच्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांना ऍक्टिंगचे धडे देत महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्रित केला. सामाजिक कार्यकर्ते सुनील मोहिते यांना आदर्श युवा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा पाटील, जयश्री पाटील, पत्रकार मधुकर भावे, लालजी म्हात्रे, अजित टोले, प्रकाश जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.